शंकरपाळी, त्यासाठी मी इथे 500 ग्रॅम मैदा घेतला आहे, पिठी साखर घेतली आहे 125 ग्रॅम, बारीक रवा घेतला आहे 30 ग्रॅम, पातळ तूप घेतले 100 मिली, पाणी घेतले 125 मिली आणि सोडा घेतला 1 ग्रॅम. आता आपण पीठ मळायला सुरुवात करूया. पिठी साखर हे पूर्ण आधी त्याच्या गुठळ्या असताना त्या फोडून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये सोडा का पाणी हे सर्व मिक्स करून घ्यायचे. रवा मैदा घ्यायचा आहे, पण ते एकदम नाही टाकायचं, आपल्याला थोडा 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 मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं हा पीठ मळून झालेलं आहे. तेवढंच पाणी, तेवढंच तूप आणि तेवढंच मैदा घेतलेलं आहे. तर हे 10 मिनटं आपण झाकून ठेवायचं आहे. 10 मिनटानंतर परत ह्याला मळून घ्यायचं आहे. 10 मिनटं झाली आहे. आता आपलं हे पीठ व्यवस्थित हे झालेलं आहे, मुरलेलं आहे. आता त्याला परत एकदा आपण मळून घ्यायचं आहे. व्यवस्थित 2 हाताने मळून घ्यायचं. गॅसवरती कढई ठेवले, त्यामध्ये तेल घालते. त्यामध्ये पाण्याऐवजी तुम्ही दूध वापरलं तरी चालेल, फक्त प्रमाण तेवढंच ठेवा. आता याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया. हा पहा असा गोळा झालेला आहे. हे आता आपण व्यवस्थित लाटून घेऊया. अशी एवढी जाड ठेवायची आपल्याला. आता हे आपण कट करून घेऊया. तेल गरम होते तोपर्यंत आपण हे असे त्रिकोणमध्ये कट करून घेऊया. तुम्हाला जेवढं लांब पाहिजे तेवढं तुम्ही कट करू शकता.
कट करून झाले, तेल गरम होतं। तेल गरम झाले, आता आपण गॅस कमी करायचा आहे। जास्त टाकायचं नाही आहे, एकदम थोडं थोडंच टाकायचे। साधारण असा कलर आला की ते काढून घ्यायचे आहेत आपल्याला, जास्त लाल करायचं नाही आहे, नाहीतर थंड झाल्यानंतर पुन्हा त्याचा कलर चेंज होतो। सेम प्रोसिजरने राहिलेलं आपण करून घ्यायचे आहे, आणि बाकीचे जो पीठ आहे ना ते पण मी करून घेणार आहे। आणि आपल्या शंकरपाळ्या सर्व रेडी आहे। खूप छान आणि खुसखुशीत होता त्या, ह्या पहा है ना, आताने एकदम पटकन तुटून जातात। हे बघा कसं आतमध्ये आहे, खायला एकदम छान लागतात, तोंडात टाकतात एकदम विरघळतात। माझा चॅनल जर तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।